ए ताई 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 पटकन काहीतरी खायला दे, लय भूक लागली. काय रे आज नाश्ता केला नाहीस? अरे बॅचलर आहे म्हणून गॅस घेऊ नाही शकत आणि वर अजून मेस बंद होती, तसंच आलोय. काय रे तुम्ही पोर, बरं जाऊ दे. तुला अशी एक कामाची वस्तू सांगते ना, ती कधी उपाशीच राहणार नाहीस. अशी कोणती गोष्ट आहे? चल ना बघू. नमस्कार सरितास किचनमध्ये. आज आपण गॅस किंवा इंडक्शनचा वापर न करता मस्त चमचमीत अंडा करी त्यासोबत जिरा राईस कसा करायचा ते बघणार आहोत. बऱ्याचदा काय होतं, घरातला गॅस संपतो त्यामुळे आपल्याला काहीतरी सोय करावीच लागते. इंडक्शन घ्यायचं म्हटलं तर त्याच्यासोबतची भांडीसुद्धा घ्यावी लागतात आणि बरेच लिमिटेशन्स येतात. पण आज आपण इथे एक अशी वस्तू वापरतो आहे की घरातला 90% स्वयंपाक तुम्हाला कुठलीही एक्स्ट्रा भांडी न वापरता अगदी सहज करता येईल. तर आज आपण इथे वापरतो आहे अगारोचा इलेक्ट्रिक प्रेशर कुकर. यामध्ये स्वयंपाकामधल्या 90% पदार्थ तुम्ही सहज करू शकता. आता हा वापरायचा कसा, याच्यामध्ये काय काय फीचर्स दिलेले आहेत हे मी तुम्हाला आधी एक्सप्लेन करेन आणि मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर हा आहे अगारोचा इलेक्ट्रिक प्रेशर कुकर. 6 लिटर याची कॅपॅसिटी आहे आणि इथे याचे सगळे बटन्स आहेत, खूप सोपे आहेत वापरायला. वेगवेगळे पदार्थ करताना कुठलं बटन वापरायचं हे मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. हे असं झाकण आहे, झाकणाला व्यवस्थित पकडता येईल असं हँडल दिलं आहे आणि त्याबरोबर ही याची विसल म्हणजेच कुकरची शिट्टी कशी असते तशी ही याची शिट्टी आहे. झाकण उघडून बघू तर आतमध्ये आपल्याला गॅस्केट दिलेली आहे, त्यानंतर हा वॉल्व आहे. याच्या आत आपल्याला सोबत दिलेले आहेत मेजरिंग कप्स आणि 2 स्पॅच्युला. त्यानंतर हे स्टँड दिले आहे, आपल्या नॉर्मल कुकरमध्ये असतं अगदी तसंच स्टँड आहे, फक्त थोडंसं वेगळं आहे. याला हँडल करायला कडी आहे त्यामुळं बाहेर पदार्थ नीट काढता येतो. हे स्टीमर दिलेलं आहे, तुम्हाला जर काही वड्या वगैरे स्टीम करायच्या असतील तर हा एक परफेक्ट स्टीमरचा जाळणीचा भाग आहे. आणि यालासुद्धा कडी दिली आहे त्यामुळं आपल्याला हे सहज बाहेर काढता येतं. आणि हे याचं भांडं ज्याच्यामध्ये आपण सगळे पदार्थ कुक करू शकतो, मग भात असेल करी असेल. याची कॅपॅसिटी 6 लिटरची दिलेली आहे आणि हे संपूर्णपणे स्टेनलेस स्टीलचं आहे. आणि याचा सँडविच बॉटम दिलेला आहे जो हेवी बॉटम आहे त्यामुळं पदार्थ परतताना करपत नाही. त्यानंतर ही याची इनर बॉडी आहे. इनर बॉडी आपल्याला अजिबात ओली करायची नाही, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काहीच टाकायचं नाही आहे. इथं हे जे बटन आहे हे बघा, भांडं लावलं की हे बटन आतमध्ये जातं आणि आपलं कुकिंगचं काम चालू होतं. तर अशा पद्धतीने हा आहे अगारोचा इलेक्ट्रिक प्रेशर कुकर. याच्यासोबत एक एक्स्ट्रा गॅस्केट दिलेली आहे, त्यासोबत हे मॅन्युअल दिलं आहे. यामध्ये सगळे जे काही आपले डिटेल्स आहेत किंवा याची माहिती आहे अगदी व्यवस्थित दिलेली आहे. त्यानंतर कुठले बटन्स कसे यूज करायचे याची सगळी माहिती इथं दिलेली आहे. आणि आता इथे बरेच पदार्थ दिलेले आहेत, जसं की भाज्या असतील तर कुठल्या भाजीला किती वेळ लागतो हे सुद्धा दिलं आहे, म्हणजे टाईम दिलेलं आहे. त्यानंतर चिकन बनवायचं असेल, अंडी बनवायची आहे किंवा भाताचे वेगवेगळे प्रकार आपण बनवतो, यामध्ये केकसुद्धा बनवता येतो, या सगळ्या गोष्टींसाठीचं टायमिंग दिलेलं आहे. आणि अशी बरीच माहिती तुम्हाला यामध्ये मिळेल. आणि हा कलेक्टर आहे, ज्यावेळी आपण भात किंवा डाळ लावतो किंवा कुठलाही पदार्थ आपण नॉर्मल कुकरमध्ये लावतो त्यावेळी ते पाणी कुकरच्या शिट्टीतनं बाहेर येतं, पण या कुकरमध्ये ते पाणी इथं जमा होऊन बसतं. हा आपल्याला वेळच्या वेळी बाहेर काढून साफ करून घ्यायचा आहे. आणि याच्यासोबत हे 2 सिलिकॉनचे ग्लोव्ज दिलेले आहेत, काही गरम वस्तू पकडायची असेल तर तुम्ही याचा वापर करू शकता. आणि याचा प्लग 16 अँपिअरचा आहे आणि मुख्य म्हणजे याची वायर डिटॅचेबल आहे, याला आपण काढू शकतो आणि प्रवासामध्ये जरी न्यायचं असेल तरी याला आपण फोल्ड करून नेऊ शकतो. तर घरातला गॅस अचानकच संपला किंवा तुम्ही बॅचलर आहात, रूम बदलावी लागते म्हणून गॅस कनेक्शन घेऊ शकत नाही, किंवा तुम्हाला प्रवासामध्ये जायचं आहे आणि स्वतःच स्वतःचं जेवण बनवून खायचं आहे, तर हा एक उत्तम पर्याय आहे. आता हा अगारो इलेक्ट्रिक प्रेशर कुकर वापरायचा कसा, त्याचे हे बटन्स कसे वापरायचे हे आपण रेसिपी करतानाच बघू. तर पहिल्यांदा आपण जिरा राईस करून घेऊ. तर इथं जिरा राईस करण्यासाठी या वाटीने 2 वाट्या बासमती तांदूळ मी स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवला होता. तांदूळ चांगला भिजला आहे, आता आपण भात करायला घेऊ. तर याला मी ऑन करून घेतलं आहे. आता हे जे फीचर्स आहेत ते मी तुम्हाला एक एक एक्सप्लेन करते. तर आपण हा प्रेशर कुकर ऑन केलेला आहे, सुरुवातीला इथं ऑफ येईल, अजून आपण कुठलंच फीचर चालू केलेलं नाही आहे. तर इथं वेगवेगळे बटन्स आहेत, पोल्ट्री म्हणजे चिकन, त्यानंतर हे मटनचं, भाजीचं, त्यानंतर भाताचं, वेगवेगळे धान्याचं, त्यानंतर इथं स्टार्ट बटन, कॅन्सल बटन,
गरम राहण्यासाठी कीप वॉर्म हे बटन किंवा इथं प्रेशर लेवल ॲडजस्ट करणं, दही जमवणं, केक, अंडी स्टीम करण्यासाठी वडी वगैरे करायची आहे तर परतण्यासाठी सौते बटन आपल्याला जास्त लागतं, एकदम दम द्यायचा असेल तर स्लो कुक करू शकता आणि प्रेशर कुक, हे सगळे बटनं दिलेले आहेत आणि इथं टाईमसुद्धा तुम्हाला कमी जास्त, कुकिंगचा टाईम कमी जास्त करता येतो. आता हा आपण वापरायला सुरुवात करू. तर यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा तूप किंवा तेल. आता पहिल्यांदा आपल्याला जिरं परतून घ्यायचं आहे, त्यासाठी आपल्याला सौते मोड ऑन करायचा. तर इथं 2 मिनिटाचा टाईम सेट झाला आहे आणि याला स्टार्ट करायचं आहे. स्टार्ट केल्यानंतर इथं कुकिंगचा ऑप्शन येतो. तर आता यामध्ये आपण 1 ते 1.5 चमचा तूप घातलं आहे. तुम्ही तेलाचा वापर पण करू शकता जिरा राईसला. तूप आपलं गरम होत आलं आहे. तूप गरम होत आलं की यामध्ये घालूया 1.5 चमचा जिरं. आता जिरं आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर जिरं चांगलं परतलं. आता यामध्ये हा तांदूळ घालायचा आणि याला 2 मिनिटं परतून घ्यायचं. तर भात मी परतून घेतला. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी. तर आपण 2 वाट्या तांदूळ घेतला, त्यासाठी त्याच वाटीने आपल्याला त्याच्या दुप्पट म्हणजे 4 वाट्या पाणी घालायचं आहे. आपलं नेहमीच्या कुकरला आपण लावताना जेवढं घेतो ना अगदी तसंच. त्याचसोबत यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि 1/2 लिंबाचा रस. लिंबाचा रस घातल्यामुळं जिरा राईसला रंग छान येतो, असा पिवळसर होत नाही. आता याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता कुकरचं झाकण लावायचं आहे, याला नीट बंद करायचं आहे. आता ही जी शिट्टी आहे याचा अर्थ हा वेंटिंग मोड आहे, म्हणजे आपण फक्त याला स्टीम करतो आहे पण प्रेशर कुक करत नाही. आणि इकडे आपल्याला याला सीलचं ऑप्शन आहे, आपल्याला याला सील मोडवर ठेवायचं आहे. आता आपण भात बनवतो आहे त्यामुळे आपल्याला हा राईस मोड सिलेक्ट करायचा आहे. इथे 12 मिनिटाचा टाईम आला आणि याला स्टार्ट करायचं आहे. तर पहिल्यांदा स्टार्ट केल्या गेल्या हे प्री हिटिंगचं ऑप्शन चालू होतं. तर आता प्री हिटिंगचं ऑप्शन जाऊन कुकिंगचं ऑप्शन आलं आहे. आता आपल्या भात शिजायला ऑटोमॅटिकली कुकर आपला बंद होईल. तर आता भात लावला होता आपण, शेवटचा 1 मिनिट राहिलेला आहे. आता ज्यावेळी याचा टाईम कम्प्लीट होतो त्यावेळी हा ऑटोमॅटिक ऑफ होऊन जातो, जे तुम्हाला थोड्या वेळात दिसेल. तर हे बघा टाईम संपलेला आहे आणि टाईम संपल्यानंतर अशी बीप पण तुम्हाला ऐकायला येईल. ऑफ झाल्यानंतर आपल्या नॉर्मल प्रेशर कुकरचं कसं प्रेशर रिलीज होतं, अगदी तसंच ह्याला मनाने रिलीज होऊन द्यायचं आहे. तर आता हे बघा याची वाफ पूर्ण जिरलेली आहे, याच्यात वाफ नाही आहे. आता कुकर उघडून बघू. तर हे बघा भात आपला तयार झाला आहे. यामध्ये पाणीसुद्धा अगदी योग्य पद्धतीचं पण टाकलं होतं. छान भात तयार झाला आहे. आता हा मऊ आहे, थंड झाला की अगदी छान मोकळा मोकळा होईल. याला आपण बाहेर काढून घेऊ. तर याला काढून घ्यायचं आहे. तर आपला भात तयार झाला आहे. हा खूप गरम आहे, थंड झाला की अजून छान मोकळा होईल. तर आपला भात तयार झाला. आता आपण याच्यामध्येच अंडी उकडून घेऊया. तर अंडी उकडण्यासाठी हा स्टीलचा पॉट यामध्ये ठेवायचा. यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी. तर साधारण ग्लासभर पाणी घातलं. नंतर ही कढी ठेवायची, यावर आपल्याला हे स्टीमर ठेवायचं आहे आणि अंडी ठेवायची. आता कुकरचं लीड लावायचं. आता आपल्याला अंडी उकडायची आहे त्यामुळं एग मोड ऑन ठेवायचा. तर 5 मिनिट आलेली आहेत पण तुम्हाला वाटतं की जास्त वेळ लागू शकतो तर तुम्ही इथून टाईम पण वाढवू शकता किंवा इथून कमी करू शकता. मी इथं अगदी 5 ते 6 मिनिटासाठीच ठेवणार आहे. तर याचाही टाईम झालेला आहे, आपण याला चेक करूया. याची वाफ पण जिरलेली आहे, चेक करूया. बघा अंडी बॉईल झालेली आहे, काढून घेऊया. तर अंडी बॉईल झाली. आता आपण अंडा करीसाठी लागणारं वाटण करतोय आणि त्यानंतर लगेच करी करायला घेऊ. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला वाटण भाजायचं आहे. तर आपल्याला सौते मोड चालू करायचा. तर 30 मिनिटाचा टाईम आहे. आपल्याला हवं तर आपण मध्येच कॅन्सल पण करू शकतो. मी टाईम हा असाच ठेवते आणि याला मी आता करते स्टार्ट. आता या स्टीलच्या भांड्यामध्ये घालूयात तेल. तर साधारण 2 चमचे तेल घातलं. तर यामध्ये कांदा घालायचा आहे आणि कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा. तर कांदा बघा हलका तांबूस होत आला आहे. आता यामध्ये घालूयात 1/2 वाटी सुक्या खोबऱ्याचे काप, 1 चमचा पांढरे तीळ आणि 1/2 चमचा जिरं. आता यालाही अजून 1-3-4 मिनिटं चांगलं भाजून घेऊ. तर हे बघा याला चांगलं भाजून घेतलेलं आहे 1-3 ते 4 मिनिटं. खोबरं पण हलकं तांबूस झालं आहे.
आता याला मी कॅन्सल करते आणि मसाला बाहेर काढून घेऊ. तर आपला मसाला मी भाजून घेतला, तो पूर्ण थंड झाला. त्याचसोबत एक टोमॅटो, 2 इंच आलं, 15 ते 20 लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर, या सगळ्याला थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घेऊ. तर हे बघा, आपलं हे वाटण तयार झालं आहे. लगेच आपण करी करून घेऊ. तर इथं मी सौते मोड ऑन केला आहे, टाईम याचा सिलेक्ट केला आहे 29 मिनिटाचा. याला स्टार्ट करून घेऊ. आता यामध्ये मी 4 मोठे चमचे तेल घातलं आहे, त्यामध्ये हे वाटण घालायचं. हे वाटण आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. तर हे बघा, याला मी 3-4 मिनिटं परतले. थोडंसं तेल सुटू लागलं आहे, पण टोमॅटोचा कच्चेपणा अजून गेलेला नाही आहे. तर यावेळी यामध्ये घालूयात 1 टीस्पून बेडगी मिरची पावडर आणि 2 टीस्पून कांदा लसूण मसाला. थोडंसं पाणी घालायचं, साधारण 2 ते 3 टेबलस्पून. याला मिक्स करून घ्यायचं आणि आता याला साधारण 4 ते 5 मिनिटं किंवा चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. म्हणजे टोमॅटोचा कच्चेपणा निघून जाईल आणि करीला छान चव येईल. तर हे बघा, याला छान तेल सुटलेलं आहे. 4-5 मिनिट परतल्यावर यामध्ये आता करीला जेवढं हवं तेवढं पाणी घालायचं. यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ. त्याचसोबत आपण जी अंडी बॉईल करून घेतली होती, हे बघा अगदी मस्त बॉईल झालेली आहे, ही अंडी यामध्ये घालायची. याला आता मिक्स करून घ्यायचं. आता याला 1 मिनिटासाठी प्रेशर कुक करायचं, अगदी 1 मिनिट आणि स्टार्ट करू. तर याला मी बरोबर 1 मिनिट लो प्रेशरवर कुक केलेलं आहे. याला कॅन्सल करून घेऊ. आता आपल्याला हे ओपन करायच्या आधी वेंटिंग मोड असायला हवा किंवा स्टीम रिलीज झालेली असायला पाहिजे. तर हे बघा, मस्त अंडा करी तयार झालेली आहे. तर अंडा करी झाकण काढल्यानंतर अगदी 2 मिनिटं आपण अशीच याच्यामध्ये ठेवली. आता बघा, मंद आचेवरती हळूहळू उकळती आहे. आता याला आपण बाहेर काढून घेऊ आणि तुम्ही बघू शकता तर्रीसुद्धा भन्नाट आलेली आहे. आता यावर घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि याचं टेक्स्चर तुम्हाला दाखवते. हे बघा, परफेक्ट टेक्स्चरवर मस्त थीक अशी अंडा करी तयार झाली. मस्त चमचमीत अंडा करी, अगदी रेग्युलर अंडा करी करतो तशीच याची सुद्धा चव येते. भात सुद्धा अगदी छान मोकळा झाला. आणि इथं आपण हा अगारोचा इलेक्ट्रिक प्रेशर कुकर वापरून हे दोन्हीही पदार्थ तयार केले. आणि या इलेक्ट्रिक प्रेशर कुकरबद्दल माझं मत विचाराल तर मला अगदी प्रामाणिकपणे वाटतं की अगदी रोजच्या वापरासाठी मी म्हणणार नाही, पण जर तुम्हाला प्रवासामध्ये जायचं आहे, जास्त दिवसांचा प्रवास आहे आणि स्वतःच बनवून खायचं आहे, तरीसुद्धा हा एक उत्तम पर्याय आहे. तुम्ही बॅचलर आहात, रूमवर राहता, गॅसचं कनेक्शन घेऊ शकत नाही किंवा घरातला गॅस संपला असेल तरीसुद्धा एक परफेक्ट ऑप्शन आहे. कारण इंडक्शन घ्यायचं म्हटलं तर वेगळी भांडी घ्यावी लागतात, याला तसं करायची गरज नाही. आणि याचं क्लिनिंग म्हणाल तर वरचं जे आउटर कवर आहे ते तुम्हाला क्लीन करता येणार नाही, ते तुम्ही ओला कपडाने पुसून घेऊ शकता. पण जी आतली भांडी आहेत ती अगदी नेहमीची भांडी धुतो, अगदी तशीच तुम्ही वॉश करू शकता. यामध्ये आपण बरेच पदार्थ तयार करू शकतो. तर तुम्हाला जर अजून यात कोणकोणते पदार्थ तयार करता येतील हे जर जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा. यानंतर अजून 4 ते 5 व्हिडिओची सिरीज आपण या प्रेशर कुकरचा वापर करून नक्की करूयात. तर अगदी मोदक किंवा वडासुद्धा तुम्ही यामध्ये करू शकता. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.